गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. आज अपन जनरल साइंस क्लास 8 मटेरियल्स वी यूज या चैप्टर मधील चेस रिलेटेड वर्कशीट 19 चे क्वेश्चन आंसर पाहणार आहे. तत्पूर्वी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ अपलोड्स केले जातील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आपण पाहू क्वेश्चन फर्स्ट. मेक अ लिस्ट ऑफ डिटर्जंट्स यूज. तुम्ही वापरत असलेल्या काही डिटर्जंट्स जे आहेत त्यांची लिस्ट आपल्याला करायची आहे. ॲन्सर आहे वॉशिंग पावडर, हँड वॉश, रिठा, त्याला आपण सोपनट असं म्हणू, शॅम्पू आहे, लिक्विड सोप, शिकेकाई, त्याला आपण सोप पॉड असं म्हणू. अशा पद्धतीनं आपल्याला काही डिटर्जंटची लिस्ट तयार करता येईल. आपण क्वेश्चन सेकंड पाहू. मेक अ नोट ऑफ द इन्फॉर्मेशन ऑन टूथपेस्ट रॅपर्स यू यूज ॲट होम अँड फाइंड आउट देअर इम्पॉर्टन्स. हे जे काही टूथपेस्ट आहे त्या टूथपेस्टवरती जो रॅपर्स आहे त्याच्यावरती काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते ती तुम्ही पहा. त्याच्यात कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत हे पाहायचे आणि त्याचे आपल्याला इम्पॉर्टन्स लिहायचे. तर त्याच्यामध्ये ॲन्सर पाहू. कॅल्शियम असेल, हायड्रोजन, फॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट यासारखे इन्ग्रेडियंट्स हे टूथपेस्टमध्ये प्रेझेंट असतात आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला असं सांगता येईल. टू स्ट्रेंथ इनॅमल, दाताला जे काही दाताचं आवरण असतं त्याला स्ट्रेंथ देण्याचं काम कोण करतं, हे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत टूथपेस्टमधले ते. नंतर आपल्याला सेकंड इम्पॉर्टन्स सांगता येईल. टू पॉलिश टीथ, टीथला पॉलिश करण्याचं कामसुद्धा करतं. नंतर सांगता येईल टू रिमूव द डर्ट ऑन टीथ. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे इम्पॉर्टन्स सांगता येईल. नंतर आपण पाहू क्वेश्चन थर्ड. एक्सप्लेन द डिफरन्स बाथ सोप अँड क्लोथ वॉशिंग सोप. जे काही कपड्यात साबण असेल आणि आंघोळीचं साबण असेल याच्यामध्ये आपल्याला जे आपण आंघोळीसाठी यूज करतो ते साबण त्याच्यासाठी त्यामधील आपल्याला डिफरन्स सांगायचं आहे. ॲन्सर आहे बाथ सोपमध्ये इट इज अ सॉफ्ट सोप. हे एक सॉफ्ट सोप आहे, म्हणजे हे जे काही सॉफ्ट सोपचा एक टाईप आहे आणि याच्यामध्ये ऑपोजिट सांगता येईल इट इज अ हार्ड सोप. नंतर आपल्याला सांगता येईल इट कंटेन्स पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. तर याच्यामध्ये सांगता येईल इट कंटेन्स सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. आणि हे यूज फॉर पर्सनल क्लीनलेस, म्हणजे आपण जे काही पर्सनल क्लीन करत आहे स्वच्छता आपल्या स्वतःच्या स्वच्छतेसाठी हा बाथ सोप वापरता येतो. तर हे जे काही वॉशिंग क्लोथ सोप जे आहे ते कशासाठी, इट इज यूज फॉर वॉशिंग क्लोथ्स. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा डिफरन्स सांगता येईल. नंतर आहे फोर्थ क्वेश्चन. व्हाय इज सोप नॉट यूज इन हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये हा सोप का यूज नाही केला जातो, कारण त्याचा ॲन्सर पाहू. व्हेरियस सॉल्ट्स आर प्रेझेंट इन वॉटर. मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखे जे काही सॉल्ट्स आहेत ते वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. देअरफोर सोप डज नॉट गिव लेदर. त्यामुळे त्या जे काही साबण असेल त्याचा फेस होत नाही आहे. बट फॉर्म्स अ स्कम, त्याच्यावरती एक तवंग, स्कम मीन्स तवंग तयार होतो. ड्यू टू स्कम सोप लूजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. त्या जो काही तवंग तयार झालेला आहे, स्कम तयार झालेला आहे, त्याच्यामुळं ही जी काही आपली प्रॉपर्टी आहे सोपची ती प्रॉपर्टी तो हरवतो किंवा लूजेस होतो. सो सोप नॉट यूज इन हार्ड वॉटर, म्हणून हार्ड वॉटरमध्ये हा सोप यूज केला जात नाही. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन फोरचा ॲन्सर सांगता येईल. आपण पाहू क्वेश्चन फाईव्ह. हाऊ डर्टी क्लोथ्स आर क्लीन बाय युझिंग डिटर्जंट्स. हे जे काही डर्टी क्लोथ्स आहेत ते क्लीन करण्यासाठी आपण डिटर्जंट का यूज करतो. द मॉलिक्युल्स ऑफ डिटर्जंट आर लॉंग इन दिअर स्ट्रक्चर. हे डिटर्जंटचे जर मॉलिक्युल्स पाहिले तर त्याचं स्ट्रक्चर हे लॉंग आहे. धिस मॉलिक्युल होल्ड्स ऑन टू अ वॉटर मॉलिक्युल ऑन वन ऑफ इट्स साईड अँड द ऑइल मॉलिक्युल ऑन टू द अदर साईड. जर हा डिटर्जंट्स पाहिला तर डिटर्जंटच्या एका साईडला हा वॉटर मॉलिक्युल असतो तर दुसऱ्या साईडला ऑइलचा मॉलिक्युल अटॅच असतो. ड्यू टू धीस द ऑइल मिक्सेस विथ वॉटर. आणि ह्या डिटर्जंटच्या ह्या प्रॉपर्टीमुळे ऑइल जे आहे ते वॉटरमध्ये मिक्स होतं आणि त्यामुळे काय होतं, इट कॅन इझिली कम आउट ऑफ अलॉंग विथ डर्ट. दस द डर्टी क्लोथ्स आर क्लीन बाय युझिंग डिटर्जंट.
आणि ह्या त्याच्या प्रॉपर्टीमुळे आपण जे काही डर्टी झाले जे काही घाण झालेले कपडे आहेत ते आपण स्वच्छ करू शकतो. ह्याच्यासाठी आपण ही डायग्राम थ्रू सुद्धा आपण त्याचं एक्सप्लेन करू शकतो. बघा आपल्याला जे काही सोप मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर आहे नंतर आणि ऑइलवर ग्रीज आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं हा जो सोप आहे तर सोपच्या एका साईडला वॉटरचा मॉलिक्युल असेल तर दुसऱ्या साईडला जो आहे तो काय असेल जे काही ऑइल असेल किंवा ग्रीज असेल त्या कपड्यावरची त्याच्या ह्याला अटॅच होतं. इथे जर पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येतं आणि त्या पद्धतीने आपण सांगू शकतो की हे जे काही डर्ट झालेले हे क्लोथ्स असतील ते आपण क्लीन करू शकतो. अशा पद्धतीने आपण वर्कशीट 19 क्वेश्चन आन्सर पाहिलेले आहेत. पुढच्या वर्कशीटमध्ये पुढचे क्वेश्चन पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढचा व्हिडिओ पाहू. थँक्यू.